राणे साहेब आणि त्यांची दोन्ही मुले नितेश आणि निलेश यांच्याशी सगळा व्यवहार महाराष्ट्र विकास आघाडीचा सूडबुद्धीने झालेला आहे आणि त्यामुळे जेवढी म्हणून यंत्रणा लावता येईल म्हणजे राणे साहेबांना आधी अटक करणं राणे साहेबांच्या घराला नोटीस लावणं नितेश राणेवर कलम लावणं ही सगळी सूडबुद्धीने चाललेली एका अर्थाने कारवाई आहे पण न्यायालयामध्ये केस बसल्यामुळे या विषयावर मी काही बोलणं बरोबर नाही न्यायालय योग्य तो निर्णय देईल आणि न्यायालयाच्या हे जसं न्यायालयाचा निर्णय मानत नाही महाविकास आघाडीवर सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांच्या निलंबन विषयात निर्णय दिला ते म्हणाले की आम्ही ठरवू काय करायचं तसं काय राणेसाहेब करणार नाहीत तसं काय भाजप करणार नाही त्यामुळे जो निर्णय कोर्टाचा होईल तो राणे कुटुंबियांनाही मान्य आणि राणे कुटुंबीय म्हणजे काय ते बीजेपीलाही मान्य दादा दोन मोठ्या गोष्टी आज बाहेर येत आहेत सगळ्यात महत्वाचे म्हणजे अनिल देशमुख यांच्या एका स्टेटमेंटमध्ये ते स्वतः म्हणतायत की या सगळ्यामध्ये अनिल परब यांचा देखील तितकाच सहभाग होता या स्टेटमेंटमध्ये म्हणजे बदल्या आणि या सगळ्यामध्ये बदल्याची यादी ही शिवसेना अनिल परब यांच्याकडनं यायची असा दावा त्यांनी ईडीकडे केला नाही ईडीने चार्जशीटमध्ये त्याची नोंद केली असं आहे की अनिल देशमुखांनी मध्ये काही दिवसापूर्वी असं म्हटलं की मी बोलायला लागलो तर फार महागात पडेल तर त्याची एक झलक त्याने आता दाखवलेली आहे हा ज्यावेळेला ते एक उदाहरण असतं माकडीन आणि माकडीनचं पिलू तर पूर आल्यानंतर ती माकडीन त्या पिलाला खांद्यावर घेते डोक्यावर घेते पण ज्यावेळेला माकडीनीच्या नाकामध्ये पाणी जायला लागतं तेव्हा ती पिलाला पायाखाली घेते तर असं ज्यावेळेला अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये झालं की सगळ्यांनी त्यांच्या डोक्यावरचा हात काढून घेतला आणि तिला सुन वाऱ्यावर त्यावेळेला त्यांनाही त्या पिलाला पायाखाली घेण्याशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे ते आठवड्या 10 दिवसापूर्वी बोलले असं मी वाचलं तुमच्या मीडियातून की मी बोलायला लागलो तर भागात पडेल तर त्याची एक झलक त्यांनी दाखवली आणि आता लोकांना हळूहळू हे सगळे रंग कळायला लागतात मी वारंवार जे म्हणतो की काही जण सुपात आहेत काही जण दात्यात आहेत आता अनिल परबांचं जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टला तोडण्याची शेवटी ऑर्डर निघाली आणि आता धावाधाव होईल कुठल्या तरी कोर्टात जा स्टे घ्या वगैरे पण हे क्लिअर झालं ना की तुम्ही सगळे जे समुद्र किनारी बांधकाम करण्याचे नियम आहे मंत्री आहात तुम्ही शपथ घेतली आहे तुम्ही किंवा ह्या राज्याच्या हितासाठी मी काम करेन कायद्याचं राज्य या ठिकाणी आणेन पूर्णपणे आज पिंपरी चिंचवडमध्ये एका नगरसेवकाला अटक झाली केशव गोळगे नाव अतिशय चांगला कामगार नेता पण 4 जणांना उभं करायचं आणि त्यांनी जाऊन स्टेटमेंट द्यायचं किंवा यांनी माझ्याकडे खंडणी मागितली अरे काय पुरावे त्याची अटक केली कोर्टात नेलं मग त्याच्या विरुद्ध क्रॉस कंप्लेंट घ्यायला अख्खा दिवस आमचा अख्खी बीजेपी रस्त्यावर आहे आता क्रॉस कंप्लेंट घेत आणि क्रॉस कंप्लेंट घेऊन त्या ज्याच्या विरुद्ध कंप्लेंट आहे त्याला अटक करणार मग गोळ्याला कशाला अटक केली त्यामुळे किती सुडबुद्धीने वागायचं किती हातात असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करायचा एक लक्षात ठेवा की हे फार दिवस चालणार नाही काही जण सुपात आहेत काही जण जात्यात आहेत सुपातले जात्यातच जाणार आहेत काही काळजी करू आणखी एक माहिती समोर आले सचिन वाझेला पुन्हा सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी सांगितलं होतं असा दावा परमवीर सिंह यांनी ईडी समोर केला स्टेटमेंट मध्ये सही करून स्टेटमेंट आहे दावा नाही मी तुम्हाला तेच सांगतो की ह्या सगळ्यांचे जे बुरखे आहेत ना ते टराटरा फाडले जाणार आहेत ती वेळ आता आली आहे म्हणजे ते टप्प्याटप्प्याने ते अनेक वेळा झालं राठोडांचं काय झालं आपल्याला माहिती आहे वाझेंचं काय झालं माहिती आहे अनिल देशमुखांचं काय झालं माहिती आहे काही राज्य आहे का काय या राज्याच्या मुंबई कमिशनरांच्या बाबतीमध्ये ते परागंदा काय होते मग आता ते हजर काय झाले ते ह्यांच्यावर आरोप करतायत हे त्यांच्यावर आरोप करताय राज्याचे गृहमंत्री जेलमध्ये आहे राज्याचे एक मंत्री एका महिलेच्या आत्महत्येच्या कारणाने त्यांचा राजीनामा झालेला आहे राज्याचे एक मंत्री त्यांना ईडीची नोटीस आलेली आहे त्या नोटीसची मुदत संपली आहे आता पुढे काय होईल ते बघत राहतो मी आणि त्यामुळे मला असं वाटतं की संपूर्ण राज्य हे एखादी टोळी जशी चालावी तशी चाललेलं आहे प्रवीण राऊत यांना देखील आज ईडीनं अटक केली आहे एका मी जे म्हणतोय त्यात तुम्ही आणखीन एक नाव जोड त्याचं म्हटलं ना की टोळी जशी चालते ना ए इसको उठा गेला ए इसको पकडो ए इसको बदली करो ए इसको प्रमोशन करो असं चाललं आहे बजेटमध्ये गुजरातच्या गिफ्ट सिटीला सुप्त माफ दिलं असा एक आरोप होतो आणि त्या तुलनेमध्ये मुंबईवर मात्र अन्याय केला असं सांगितलं होतं यावर तुमचं उत्तर
मी आज सकाळी पण म्हटलं की जे जे काही मोदीजींनी त्यांच्या अर्थसंकल्पात मांडलंय ते सगळ्याच्या सगळं मुंबईतल्या प्रत्येक माणसाला मिळणारच आहे. मग ते 80 लाख घरं नसणाऱ्यांसाठी घरं बांधणं हा विषय मुंबईत होणार आहे. मग ते मोठ्या प्रमाणावर 2 वर्षामध्ये आपलं इन्कम टॅक्स रिटर्न करेक्ट करता येईल हा विषय मुंबईकरांना लागू आहे. पासून ते इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक प्रोजेक्ट वगैरे सगळंच लागू आहे. मला असं वाटतं की मुळात हेही आता क्लिअर झालं की तुम्हाला असं राज्यासाठी काही मागायचं होतं तर तुम्ही अर्थसंकल्प ठरताना ज्या अनेक बैठका होतात त्यातल्या बैठकांना गेलाच नाही. आता त्या बैठकांना न गेल्यामुळे मिळालं नाही असंही नाही. जे जे काही अर्थसंकल्पात आलंय ते मुंबईकरांसाठी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आहेच. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.